बातमी आहे उस्मानाबाद येथे संवाद परिषदेचे आयोजन करण्यात आले। स्वतंत्र मराठवाड्याची मागणी करण्यात येणार आहे। मराठवाडा मुक्ति मोर्चाच्या वतीने परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे। स्वतंत्र विदर्भा पाठोपाठ आता राज्यात स्वतंत्र मराठवाड्याची मागणी समोर आली आहे। याच अनुषंगाने शुक्रवारी गुणरत्न सदावर्ते यांच्या उपस्थितीत परिषद पार पडणार आहे। मराठवाडा मुक्ति मोर्चाच्या वतीने या परिषदेचे आयोजन करण्यात आले असून मराठवाड्यावर निधी आणि विकासाच्या बाबतीत अन्याय होत असल्याने ही मागणी करत असल्याचे आयोजक ॲडव्होकेट रेवन भोसले यांनी सांगितले आहे। याबाबत आयोजकांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांनी, पाहूयात। एकीकडे महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पेटलेला असतानाच दुसरीकडे आता मराठवाड्याच्या स्वतंत्र राज्याची मागणी समोर येते आहे। या संदर्भात आता उद्या उस्मानाबाद इथं एक परिषद देखील संपन्न होणार आहे। या परिषदेचे आयोजक आपल्यासोबत आहेत, आपण नेमकं काय विषय आहे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। मला सांगा की उद्या जी परिषद होते नेमकं काय हेतू आहे त्याचा? मराठवाड्याला मागासपणाचा जो कलंक लागलेला आहे, आम्ही वर्षानुवर्ष विकासापासून वंचित आहोत। आम्हाला मराठवाड्यासाठी योग्य निधी दिला जात नाही। मराठवाड्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक घेऊ म्हणून ठराव झालेला असताना सुद्धा त्या वेळेला मंत्रिमंडळाच्या या ठिकाणी बैठका होत नाहीत। मंत्रिमंडळाची बैठक झाली तरी त्यामध्ये मराठवाड्याच्या विकासासाठी भरघोस असा निधी दिला जात नाही। दुसऱ्या बाजूला वैधानिक विकास मंडळ स्थापन केलं, परंतु वैधानिक विकास मंडळाला चे अधिकार सर्व शासनाने आपल्याकडेच ठेवल्यामुळं या ठिकाणचं असू वैधानिक विकास मंडळ स्थापन सुद्धा असून सुद्धा त्याचा काही उपयोग झालेला नाही। त्यामुळं मराठवाड्याच्या मराठवाडा स्वतंत्र राज्य होणं हे प्रशासकीय दृष्टी फार महत्वाचं आहे। कुठेतरी विकास होत नाही हे सांगून आता कुठेतरी स्वतंत्र राज्याची मागणी केली जाते। ओंकार कुलकर्णी, जय महाराष्ट्र, उस्मानाबाद।